आज चैत्र शुक्ल प्रतिपदा शके 1937 गुढी पाडवा सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. नववर्ष स्वागत यात्रेत विश्वास चॅरिटेबल ट्रस्टच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक. पाटलीपाड्यातील सृष्टी कॉम्प्लेक्सला लागलेल्या आगीत 200 रहिवाशांची सुखरूप सुटका आणि ठाणे वार्ताचं 21व्या वर्षात पदार्पण. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. सर्वप्रथम हिंदू नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा आज सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा झाला. महाराष्ट्रात गुढीपाडवा 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. शालिवाहन शकाचा प्रारंभ याच दिवसापासून झाला. शालिवाहन शक नावाच्या कुंभार समाजाच्या मुलानं याच दिवशी मातीचे सैनिक बनवून त्यावर पाणी शिंपडलं आणि त्यांना सजीव केलं. याच सैनिकांच्या मदतीनं त्यानं शत्रूंशी सामना केला. या विजयाप्रित्यर्थ शालिवाहन शकाचा प्रारंभ झाला. आजच्या झोपलेल्या चैतन्यहीन समाजाला जाग करण्यासाठी अशा शालिवाहनांची आवश्यकता आहे. गुढीपाडव्याच्याच दिवशी श्रीरामचंद्रांनी वालीच्या त्रासातून दक्षिणेच्या प्रजेला मुक्त केलं. वालीच्या त्रासातून मुक्त झालेल्या प्रजेनं घरोघरी उत्सव साजरा करत गुढ्या उभारल्या होत्या. आजही महाराष्ट्रात घराच्या अंगणात गुढ्या उभारण्याची प्रथा प्रचलित आहे. त्यामुळे या दिवसाला गुढीपाडवा हे नाव मिळालं. घराच्या अंगणात उभारलेली ही गुढी विजयाचा संदेश देते. गुढी म्हणजे विजयी पताका. या दिवशी कडुलिंबाची पानं चावून खाल्ली जातात किंवा जेवताना कडुलिंबाचं चूर्ण करून त्यात काळी मिरी, मीठ, हिंग, जिरं आणि ओवा हे पदार्थ मिसळून खाण्याचीही पद्धत आहे. मंदिरात कडुलिंब आणि साखर प्रसादाच्या स्वरूपात वाटली जाते. कडुलिंब कडू असतो पण आरोग्यासाठी लाभदायक असतो. त्याचं सेवन करणारा नेहमी निरोगी राहतो. मंदिरात मिळणाऱ्या साखर आणि कडुलिंबाच्या प्रसादामागे मधुर भावना असते. जीवनात सुखदुःख कधीच एकटे येत नाहीत. सुखामागे दुःख आणि दुःखामागे सुख दडलेलं असतं. थोडक्यात हा उत्सव चैतन्यहीन मानवात चेतना भरून त्याच्या अस्मितेला जागृत करतो. नवसंवत्सराचा प्रारंभ भारतात चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून होतो. नव्या वर्षाचा हा पहिला दिवस असल्यानं तो अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी ब्रह्मदेवानं सृष्टीची उत्पत्ती केली. संवत्सर म्हणजे ज्यात ऋतू महिने असतात. 12 महिन्यांचा काळ म्हणजे संवत्सर. संवत्सर 9 भागात विभागले गेले आहेत पण प्रामुख्यानं लोक चंद्र संवत्सर मानतात. चंद्र संवत्सराचा प्रारंभ शुक्ल प्रतिपदेला होतो. याच दिवशी सत्ययुगाचा प्रारंभ झाला असं मानलं जातं. भारतीय सम्राट विक्रमादित्यानंही आपल्या नावाचं संवत्सर आजपासूनच सुरू केलं होतं. श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे नववर्ष स्वागतानिमित्त काढण्यात आलेल्या स्वागत यात्रेत यंदा 45 अधिक चित्ररथ सहभागी झाले होते. नेहमीप्रमाणे स्वागत यात्रेत शिस्तीचा अभाव असल्यानं अनेकदा स्वागत यात्रा विस्कळीत झाल्याचं दिसत होतं. स्वागत यात्रेचं हे 14वं वर्ष आहे. परंपरेनुसार महापौर संजय मोरे यांच्या हस्ते मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यावर या स्वागत यात्रेला प्रारंभ झाला. प्रथेप्रमाणे स्वागत यात्रेच्या मध्यभागी महादेवाची पालखी होती. महापौर संजय मोरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे
आमदार संजय केळकर असे अनेक मान्यवर या स्वागत यात्रेत सहभागी झाले होते. वारंवार आवाहन करूनही अनेक मान्यवर चप्पल बूट घालूनच पालखी उचलताना दिसत होते. गतवर्षीप्रमाणेच यंदा ठाणेकरांचा उत्साह कमी दिसत होता. दरवर्षी चौकाचौकात कमानी रांगोळ्या काढण्यात येतात, यंदाही अशा कमानी उभारण्यात आल्या होत्या. तर पालखीच्या पुढे फुलांच्या पायघड्या घातल्या जात होत्या. रंगो बापूजी चौकात खासदार राजन विचारे, आमदार एकनाथ शिंदे आणि महापौर संजय मोरे, आमदार संजय केळकर यांनी पालखीवर पुष्पवृष्टी केली. यंदा शिवसेना, भारतीय जनता पक्षाचे नेते वगळता महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अशा विविध पक्षाच्या नेत्यांनी सुरुवातीला तरी स्वागतयात्रेकडे पाठ फिरवल्याचं दिसून आलं. तर ठाण्याचे माजी खासदार संजीव नाईक यांनी नववर्ष स्वागतयात्रेला धावती भेट दिल्याचं दिसून आलं. ठाणेकर पारंपरिक वेशामध्ये या स्वागतयात्रेत सहभागी झाले होते. जिम्नॅस्टिक, योगा, महापालिकेचे विविध विषयांवरील चित्ररथ तसंच ठाण्यातील अनेक संस्थांचे चित्ररथ या नववर्ष स्वागतयात्रेत दिसत होते. इमारतींच्या गच्च्या, गृहसंकुलांची आवारं, चाळीचे मजले, चौक अशा विविध ठिकाणी स्वागतयात्रा पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. मध्ये मध्ये काही ठिकाणी स्वागतयात्रा विस्कळीत झाल्याचं दिसत होतं. ठिकठिकाणी महापालिकेतर्फे स्वागतयात्रेवर पुष्पवृष्टी करून या यात्रेचं स्वागत केलं जात होतं. महिला, तरुण तसंच सहकुटुंब सहपरिवार असलेला यात्रेतील सहभाग यामुळे ही स्वागतयात्रा लक्षवेधी ठरली. कोपिनेश्वर मंदिरापासून सुरू झालेली ही स्वागतयात्रा सिद्धिविनायक मंदिर, रंगोबापूजी गुप्ते चौक, समर्थ मंदिर, सेंट जॉन बाप्टिस्ट हायस्कूल, दगडी शाळा, गजानन महाराज चौक, 3 पेट्रोल पंप, हरिनिवास, नौपाडा दूरध्वनी केंद्र, गोखले रस्ता, समर्थ भांडार, रामारुती रस्ता मार्गे कोपिनेश्वर मंदिरात आली. या मुख्य स्वागतयात्रेशिवाय कळवा, खारेगाव, ठाणे पूर्व, वसंत विहार, ब्रह्मांड, घोडबंदर, कासारवडवली, माजिवडा अशा ठिकाणाहूनही उपयात्रा काढण्यात आल्या होत्या. श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे आयोजित करण्यात आलेल्या नववर्ष स्वागतयात्रेत विश्वास चॅरिटेबल ट्रस्टच्या स्वच्छ भारत अभियानावर आधारित चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला. कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या स्वागतयात्रेत चांगला विषय आणि त्यानुसार उत्तम सादरीकरण करणाऱ्या चित्ररथांना पारितोषिक देऊन गौरवलं जातं. यंदा नववर्ष स्वागतयात्रेत 45 चित्ररथ सहभागी झाले होते. त्यामध्ये विश्वास चॅरिटेबल ट्रस्टच्या चित्ररथाला प्रथम, भगिनी निवेदिता मंडळाच्या चित्ररथाला द्वितीय आणि पर्यावरण दक्षता मंचाच्या चित्ररथाला तृतीय क्रमांक मिळाला. तर तेली समाज, ठाणे भारत सहकारी बँक, देशस्थ ऋग्वेद ब्राह्मण संघ आणि मोरया ग्रुपच्या चित्ररथाचा उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. कल्याण डोंबिवली परिसरातील घनकचरा प्रश्न, समूह विकास योजना, झोपडपट्टी, प्रदूषण, रस्ते, पाणी असे अनेक नागरी प्रश्न सोडवण्यासाठी पुढील 3 महिन्यात निर्णय घेतले जातील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवलीत बोलताना दिलं. कल्याण आणि डोंबिवलीत आयोजित नववर्ष स्वागतयात्रेला मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी डोंबिवलीत बोलताना हे आश्वासन दिलं. महापालिका नगरपालिकांनी घनकचरा व्यवस्थापनासाठी एक योजना तयार करावी, त्यासाठी शासन 50% निधी देईल असं त्यांनी स्पष्ट केलं. राज्यामध्ये पाण्याचा, दुष्काळाचा प्रश्न आहे, त्यावर मात करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून जवळपास 5,000 गावं दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प शासनानं सोडला आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यावेळी गणेश मंदिर संस्थानातर्फे नूतन वर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचं प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जायचा विचार करताय? मग एक्सप्लोर ग्रुपच्या इनक्रेडिबल टूरचा अनुभव घ्या. मालवण, तारकर्ली, देवबाग, वेंगुर्ला, सावंतवाडी, कणकवली, रत्नागिरीसह अविश्वसनीय किल्ले, मंदिरं आणि समुद्र किनाऱ्यांचीही सफर. खास एसी बस आणि एसी निवासासह उन्हाळ्यातही लुटूया कोकणचा थंडगार आनंद. एक्सप्लोर ग्रुप घेऊन येत आहे इनक्रेडिबल कोकण दर्शन. आजच आपली जागा निश्चित करा. यासाठी संपर्क 750-626-0496 आणि 997-987-1098. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी
ठाणे महापालिकेत सहकार्य करा, ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. मौसम सारीज आणि मौसम फॅशन होलसेल मध्ये विश्वसनीय नाव. बस्ता आणि ऑफिस वेअरचे ड्रेस मटेरियल, पार्टी वेअर, डेली वेअर, सेमी स्टिच, रेडीमेड गाऊन आणि कुर्ती. साडी मध्ये शालू, घागरा चोली, ब्राइडल सारीज, ट्रेडिशनल सिल्क सारीज, कांजीवरम, पैठणी, डिझायनर सारीज आणि बस्त्याच्या साड्या. फक्त मौसम सारीज आणि मौसम फॅशन मध्येच, तेही होलसेल दरात किरकोळ विक्री. मौसम सारीज कोर्ट नाका, सीकेपी हॉल जवळ खारकर आली ठाणे. मौसम फॅशन मौसम सारीजच्या वर पहिला माळा ठाणे. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणे वार्ता .com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता .com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन कमसेल, 50% बचत. अमेरिकन डायमंड सेट्स, मंगळसूत्र, फॅन्सी ब्रेसलेट, फॅन्सी इयरिंग टॉप, रेडियम आणि गोल्ड प्लेटेड बांगड्या आणि अन्य ज्वेलरी. फक्त जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन मध्ये अशोका बेसमेंट जवळ, गोखले रोड, नौपाडा, ठाणे पश्चिम. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाण्यातील पातलीपाडा भागात असलेल्या हिरानंदानी इस्टेट जवळील सृष्टी कॉम्प्लेक्सला आज सकाळी आग लागल्यानं बराच गोंधळ उडाला. गुढीपाडव्याची स्वागत यात्रा ठाणे शहरामध्ये सुरू असतानाच हा प्रकार घडला. सृष्टी कॉम्प्लेक्सच्या ए विंगच्या मीटर बॉक्सला बहुधा विजेचा दाब वाढल्यानं ही आग लागली आणि भरकन पसरत ही आग 7व्या मजल्यापर्यंत पसरली. वीज वाहिन्यांना आग लागल्यामुळं मोठा धूर निर्माण झाला होता. आतील रहिवाशांना याची कल्पनाच नव्हती. ज्यांना हा प्रकार कळला त्यांनी दार उघडण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे हा सर्व धूर त्यांच्या घरामध्ये घुसला आणि श्वास घेणंही मुश्किल झालं. ही आग इतक्या झटकन पसरली की कुणाला काही करताच आलं नाही. याची माहिती अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळताच त्यांनी इमारतीकडे धाव घेतली. घरात धूर शिरल्यामुळं घरात एकमेकांना पाहणंही मुश्किल झालं होतं. कुणी गॅलरीत होतं, कुणी खोलीत होतं. धूर प्रचंड असल्यामुळं बाहेर येणंही मुश्किल होतं. कुणालाच कळत नव्हतं काय झालंय. अखेर उंच इमारतींना आग लागल्यावर वापरली जाणारी ब्रेंटो शिडी मागवण्यात आली. 2 टर्नटेबल लॅडरही पाठवण्यात आले. या शिडीवरून आणि काही जणांची जिन्यावरून सुटका करण्यात आली. जवळपास 200 हून अधिक रहिवाशांची सुटका केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख संतोष कदम यांनी दिली. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षानं त्वरित मदतकार्य सुरू केल्यानं पुढील अनर्थ टळला. सुदैवानं या आगीत अथवा धुरात कुणाला काही बाधा झाली नाही. मराठी नववर्षाच्या निमित्तानं संस्कार भारतीतर्फे एक भव्य रांगोळी चितारण्यात आली आहे. नववर्षाच्या स्वागतानिमित्त संस्कार भारतीतर्फे दरवर्षी भव्य रांगोळी काढण्यात येते. यंदाचं रांगोळीचं हे 14व वर्ष आहे. भगवती शाळेच्या मैदानावर संस्कार भारतीतर्फे ही रांगोळी काढण्यात आली असून यासाठी 300 किलो रांगोळी, 400 किलो रंग तर 200 किलो मीठ वापरण्यात आलंय. संस्कार भारतीच्या 30 कलाकारांनी 7 तास खपत ही रांगोळी काढली आहे. या रांगोळीच्या कडांमध्ये मिठाचा वापर करण्यात आला असून स्वामी विवेकानंदांचे सुविचार रांगोळीच्या चारही बाजूंनी लिहिण्यात आले आहेत. ही रांगोळी उद्यापर्यंत पाहता येणार आहे. ठाणेकरांनी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येवर नयनरम्य दीपोत्सव आणि आकर्षक रांगोळ्यांच्या रंगोत्सवानं नववर्षाचं स्वागत केलं. मासुंदा तलावाचं भोवती साजरा झालेला आगळा वेगळा दीपोत्सव पाहण्यासाठी स्त्री पुरुषांनी गर्दी केली होती. श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला मासुंदा तलावाभोवती नयनरम्य दीपोत्सव साजरा करण्यात येतो. कालही असा नयनरम्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. मासुंदा तलावातील महादेवाच्या पिंडीजवळ दीप लावल्यानंतर मशालीनं इशारा करण्यात आला आणि मासुंदा तलावाभोवतीचं वातावरण हजारो पणत्यांच्या मंगलप्रकाशानं उजळून निघालं. तलावाच्या सभोवती देखील पणत्या आणि मेणबत्त्या लावण्यात आल्या होत्या. तलावाच्या मध्यभागी गोलाकार तेवत असलेल्या दिव्यांचं पाण्यात दिसणारं प्रतिबिंब आणि तांबड्या रंग पिवळ्या निळ्या केशरी रंगाच्या रंगोत्सवाची उधळण आकाशात पाहताना ठाणेकर आनंदात नाहून निघाले.
तरुण तरुणी आणि बच्चे कंपनीनं या दीपोत्सवात पुढाकार घेतला. मासुंदा तलावाप्रमाणेच ठाण्यात विविध ठिकाणी असाच देखणा आणि नयनरम्य रोषणाईचा दीपोत्सव साजरा झाला. ठाणे शहरातील काही देवळांमधूनही मोठ्या संख्येनं पणत्या लावून दीपोत्सवानं नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. दिव्यांच्या रोषणाईनं तेजोमय झालेलं ठाणं पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं लोक घराबाहेर पडले होते. गुढीपाडव्यानिमित्त खरेदी करण्यासाठी बाहेर पडलेले ठाणेकर, दीपोत्सवासाठी जाणारे ठाणेकर, यामुळं काल ठाण्याच्या विविध भागात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र दिसत होतं. ठाणे वार्ताला आज 20 वर्ष पूर्ण झाली असून ठाणे वार्तानं आज 21व्या वर्षात पदार्पण केलंय. दृकश्राव्य माध्यमात 20 वर्षाहून अधिक काळ पूर्ण करणारं ठाणे वार्ता हे ठाणे जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील एकमेव दृकश्राव्य माध्यम आहे. गेल्या 20 वर्षापासून एखादं व्रत घेतल्याप्रमाणे ही चळवळ अव्याहतपणे सुरू आहे. आमच्या या यशामध्ये केबल चालक आणि जाहिरातदारांबरोबरच आमच्या प्रेक्षकांचा वाटाही तेवढाच मोठा आहे. केबल चालकांची साथ, जाहिरातदारांचा हात आणि प्रेक्षकांनी प्रत्येक वेळी थोपटलेली पाठ याच्या बळावरच आज आम्ही ही मजल मारू शकलो. त्यामुळेच गेल्या 20 वर्षात समाजातील राजकीय, सामाजिक अशा विविध घटकांमधील प्रत्येक घडामोडींचं आणि घटनांचे साक्षीदार होण्याचं भाग्य ठाणे वार्ताला लाभलं. तटस्थ राहून समाजात घडणाऱ्या घटनांचं वस्तुनिष्ठ सादरीकरण करण्याचा सुरुवातीपासूनच उचललेला विडा गेली 20 वर्ष अखंडितपणे सुरू आहे. आमच्या आजच्या या वाटचालीत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहकार्य करणाऱ्या सर्वांचे ठाणे वार्ता परिवारातर्फे पुन्हा एकदा शतशः हार्दिक आभार.